टीम इंडियाला मायदेशी परतण्यासाठी अजून करावी लागणार प्रतीक्षा. बार्बाडोसची विमान सेवा सुरू होण्यास 12 तास लागणार. पंतप्रधान मोदींकडून राहुल गांधींचा बालबुद्धी असा उल्लेख. बालबुद्धी म्हणा दुर्लक्ष करणं योग्य नाही, कठोर कारवाई करा, मोदींचं ओम बिर्लांना आवाहन. हिजाब बंदीनंतर चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये जीन्स टी शर्टलाही मनाई. ड्रेस कोडमुळे विद्यार्थ्याची डोकेदुखी वाढली. विधान परिषदेतील निलंबनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवालय कार्यालयामध्ये जनता दरबार घेणार. पुढील 5 दिवस जनता दरबारात जनतेचे प्रश्न समजून घेणार. माऊलींची पालखी अवघड दिवे घाट पार करून सासवड मुक्कामी. तुकोबांची पालखी लोणी काळभोरहून यवतकडे प्रस्थान करणार. मुंबई नाशिक महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण. 2 तासांच्या प्रवासाला लागतोय 6 तासांचा कालावधी. लंडन आयच्या धर्तीवर उभारला जाणार मुंबई आय प्रकल्प गुंडाळला. जागाच उपलब्ध होत नसल्यानं एमएमआरडीएची अडचण. निंबाळकर कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 5 लाखांची मदत. आरोपीवर बोक्का अंतर्गत कारवाईचे आदेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 13 किंवा 14 जुलैला पंढरपूर दौऱ्यावर. आषाढी यात्रेची पाहणी करण्यासाठी दौरा करणार. नाना पटोलेंची बासगाव क्रिकेट क्लबच्या प्रतिनिधीपदी निवड. नाना पटोले मुंबई क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकीमध्ये करणार मतदान. अंबादास दानवे शिवालयात जनता दरबार घेणार. दानवे दरबार घेऊन जनतेचे प्रश्न सोडवणार. भावना गवळेंनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भरला अर्ज. शिंदे फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भरला उमेदवारी अर्ज. खरे धर्मवीर तुम्ही कधीच दाखवणार नाही. निवडणुकीमध्ये फायदा घेण्यासाठी सिनेमा काढताय. धर्मवीर 2 या सिनेमावर केदार दिघेंची टीका. गायीच्या दुधाला प्रति लिटर 30 रुपये आणि 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा. लोकशाहीच्या बातमीच्या पाठपुराव्याला मोठं यश. वाशिममध्ये लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची लूट. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तलाठ्याकडून 20 ते 50 रुपयांची मागणी. पैसे मागणीचा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती. साताऱ्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेसाठी तलाठी कार्यालयात गर्दी. प्रशासनाकडून योग्य नियोजन नसल्याचा महिलांचा आरोप. संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी गर्दी. विविध कागदपत्र काढण्यासाठी सेतू केंद्रावर महिलांची धावपळ. सांगलीतील चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी. 24 तासांमध्ये 90 मिलीमीटर पावसाची नोंद. चांदोली धरण 35% भरलं. जळगावात राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन. राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध. कोल्हापुरात शिवसेना युबीटी पक्ष आक्रमक. शिवसेना युबीटी पक्षाकडून हसन मुश्रीफ जवाब दो आंदोलनाची घोषणा. वंदे भारत एक्सप्रेसच्या बोगीमध्ये पाणी गळती. पाण्याच्या गळतीमुळे प्रवाशांना मनस्ताप. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.